गुड मॉर्निंग ऑल स्टूडेंट. आज आपण एमए पॉलिटिकल सायन्स पेपर नंबर 3 यामध्ये फर्स्ट लेसन पूर्ण झालेला होता. सेकंड लेसनमध्ये आपला काही भाग राहिलेला होता तो आज येते आपण घेऊया. आपण आज बघूया की राज्याचे जे उत्तराधिकार आहेत त्याचे परिणाम, अर्थ व त्यांच्या व्याख्या हे आजच्या भागामध्ये घेऊया. राज्याचे जे उत्तराधिकार आहेत ते आंतरराष्ट्रीय कायद्याने अधिकाराच्या उत्तराधिकारत्वाला अतिशय एक महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातसुद्धा आपल्याला याचे महत्त्व दिसून येतात. राज्याचा काही प्रदेश भूभाग आणि त्याचा काही दुसऱ्या राज्याच्या ज्या अधिपत्याखाली जातो तेव्हा त्या दुसऱ्या राज्याला त्याच्या पहिल्या राज्याची अधिकार असे म्हणतो आपण. त्या राज्यामुळे व तेथील जे काही संस्था असते त्या संस्थेमुळे तिथे ठरवून दिलेल्या कायद्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे अधिक महत्त्व दिसून येते. त्यामुळे तेथील व्यक्ती आपल्या संपत्तीचे आपल्या मृत्यूनंतर त्यांचे काय करत असतात, हस्तांतरण करत असतात. आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विभागातसुद्धा आंतरराष्ट्रीय व्यक्तींचे स्थान हे एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जाताना दिसतात. अशा कृतीलासुद्धा आपण उत्तराधिकार असे म्हणतो. त्यांनी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या मतेसुद्धा अनेक व्याख्या दिलेली आहेत. सार्क या शास्त्रज्ञांनीसुद्धा आपल्याला व्याख्या दिलेली आहे. ती व्याख्या आपण बघूया. स्टार्कच्या मते त्यांनी म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत्यूची जी सत्ता असतो, ज्याची जी मालमत्ता असतो ते त्या उत्तराधिकारी दुसऱ्यांना दिल्या जातो. आणि त्यामुळेच आपल्याला त्या राज्याच्या विशिष्ट भूभागावरसुद्धा त्याचा संपूर्ण तसे दुसऱ्या राज्याच्या जी सार्वभौम सत्ता असते त्याचासुद्धा प्रस्थापित दिसून येतो. जो प्रस्थापित दिला जातो त्यालासुद्धा आपण उत्तराधिकार असे संबोधतो. स्टार्क या शास्त्रज्ञांनी ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ती सत्ता आपण दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे त्याच कुटुंबातील व्यक्तीला आपण देतो त्यामुळेच ती सत्तेचा जो घरातील मुख्य व्यक्ती असतो त्याच्या हाती ती सत्ता जातो. आणि त्या सत्तेमुळेच ती सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर तो त्या ठिकाणचा उत्तराधिकार सांभाळतो. त्यामुळेच त्यांनी ती सत्ता प्रस्थापित केली होती त्यालासुद्धा राज्याचे उत्तराधिकार असे म्हटले आहे. त्यानंतर ओपेनहाइम या शास्त्रज्ञांनीसुद्धा सांगितले की राष्ट्रीय कायद्याच्या ज्या काही उत्तराधिकारी तसेच त्यांनी काही पूर्वाधिकार राज्याकडून जी घेतलेली होती व त्यांचे काही अधिकार होते त्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यांचे दायित्व दुसऱ्या राज्याला प्राप्त झालेले दिसून येतात. परंतु राज्याचा जो काही भूभाग असतो काही बाबतीत त्यांचा उत्तराधिकारी म्हणून सुद्धा त्यांची निवड केली जाते. त्यामुळे त्या ठिकाणी योग्य नाही किंवा ते शास्त्रज्ञ अयोग्य आहे हे ठरवून आपल्याला तेथील अधिकार दिले जाते. कारण जो व्यक्ती असतो त्याच्या मृत्यूनंतर आपल्याला दुसऱ्या व्यक्तीचा उत्तराधिकार दिला जातो त्या व्यक्तीला ते अधिकार दिले जातात. त्यामुळे ब्रायलीसुद्धा यांनी आपले विधान मांडलेले आहे त्यामध्ये आपण त्यांची व्याख्यासुद्धा बघणार आहोत. ब्रायली या शास्त्रज्ञाने राज्याचा अंत किंवा शेवट जेव्हा होते तेव्हा त्यांनी जे लोकसंख्या आणि प्रदेश लुटमार होत होती त्या ठिकाणी सुद्धा त्या प्रदेशाच्या प्रभुसत्तेत ते परिवर्तन होताना दिसतात. त्यामुळेच अनेक परिवर्तन एखाद्या राज्याचा जर युद्धात पराभव होतो तर आपल्याला त्या राज्याची काळजी घेणे
अशा कारणाने सुद्धा इथे उदाहरण दिलेले होते। ते म्हणतात की पहिल्या महायुद्धात जो काही सत्ता जे काही सत्ता ऑस्ट्रेलिया हंगेरी या पराभूत झाल्यावरच त्यांना पोलंड तसे झेकुलिया या सारख्या सुद्धा देशात हनेरी हे सुद्धा एक राज्य होते त्यामध्ये सुद्धा व स्मानिया व इतर कारणाने सुद्धा त्यांची प्राप्ती आपल्याला दिसून येते। त्यामध्ये अनेक परिवर्तन झालेले आपल्याला सुद्धा दिसून येतात। जे त्यांचे उत्तराधिकार होते जे दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीचा सुद्धा पराभव होऊन गेला होता त्यामध्ये पूर्व आणि पश्चिम जर्मनी राज्य तिथे निर्माण झालेले दिसून येत होते। तर त्यांची जी फाळणी झाली होती त्या युद्धामध्ये त्यांच्यामध्ये जी फाळणी झालेली होती ती 1947 आपल्याला भारत तसेच पाकिस्तान या राज्याची सुद्धा निर्मिती दिसून येतो। अशा रीतीनेच उत्तराधिकार तसेच केवळ राज्यांचेच परिवर्तन झालेले आपल्या त्या ठिकाणी दिसून येतो। राज्याचे परिवर्तन उत्तराधिकारामुळेच किंवा एका देशाच्या सत्तेत जे परिवर्तन झालेले असते त्यामुळेच राजकीय घटकातसुद्धा पूर्वीच्या राज्यांचे अधिकारसुद्धा आपल्याला त्यामध्ये दिसून येते। दायित्व जर एखाद्या राज्याने जर दुसऱ्या राज्याला दिले तर आपल्याला त्या ठिकाणी राज्याच्या उत्तराधिकारामध्ये सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा पाया आपल्याला दिसून येतो। त्यामध्ये जी गुंतागुंत झालेली असते त्यांनी जे कामकाजात गुंतागुंत केलेली असते तो सुद्धा गुंतागुंतीचा भाग एक महत्त्वाचा ठरला जातो। सामाजिक तसेच आर्थिक दृष्टी बघितल्या जाता एखादे राज्य जर दुसऱ्या प्रदेशामध्ये सामील होते तर आपल्याला त्यावेळी त्याचे जुने व्यक्तित्व आपल्याला टिकून राहावे लागते। जर आपले व्यक्तित्व टिकून राहणार नाही तर आपण तिथे ते कार्य करू शकत नाही त्यांचे नवीन रूपसुद्धा आपल्याला पाहावयाला मिळतात। यासंबंधीसुद्धा अनेक शास्त्रज्ञांनी त्यांचे उत्तराधिकाराचे सुद्धा परिणाम आपल्याला सांगितलेले होते। उत्तराधिकाराच्या परिणामामध्ये त्यांनी एकूण 7 पॉइंट्स दिलेले होते। सर्वात पहिला पॉइंट्स त्यांनी सांगितलेला होता संधी किंवा त्या ठिकाणी झालेला करार। त्यानंतर दुसरा पॉइंट्स दिलेलं होतं मालमत्ता किंवा त्या ठिकाणी वावरत असलेली संपत्ती। नंतर तिसरा पॉइंट्स होता कर्ज किंवा ऋण त्यांचे जे संपत्तीचे कारण होते त्यामध्ये सुद्धा त्यांनी कर्ज किंवा ऋण हे तिसरा पॉइंट दिलेला होता। चौथा पॉइंट्स दिलेला होता त्यांनी राष्ट्रीयता राष्ट्रामध्ये सुरू असणारी राष्ट्रीयता। त्यानंतर पाचवा पॉइंट होतं कायदे आंतरराष्ट्रीय कायदे जो उत्तराधिकारामध्ये त्यांचे परिणाम सांगितलेले आहे त्यामध्ये आपल्याला कायदे। त्यानंतर त्यांनी सांगितलं सहावा पॉइंट्स आंतरराष्ट्रीय ज्या संघटना वावरत असतात त्या संघटनांचा सुद्धा उल्लेख केला आहे। त्यानंतर त्यांनी सातवा पॉइंट्स दिलेला आहे अपकृत्य त्या ठिकाणी घडत असलेले अपकृत्य। यामध्ये आपल्याला पहिला पॉइंट घेऊया संधी किंवा करार। नवीन निर्माण झालेल्या त्या राज्यावर म्हणजेच उत्तराधिकार राज्यावर जर पूर्वीच्या राज्याने ज्या केलेल्या अनेक संधी होत्या त्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या करारांचे पालन करण्याची जबाबदारी दिसून येत नसते कारण जुन्या राज्याच्या बरोबर लयाबरोबर काही अनेक संधी किंवा करार हे संपुष्टातसुद्धा येतात। त्यामुळे अनेक राज्यांनी उदाहरणार्थ 1896 जो करार झालेला होता त्या साली फ्रान्सने सुद्धा मादगी जे लोक होते त्यां जो प्रदेश होता किंवा फ्रान्सने केलेल्या मादा सागर
मादागास्कर तसेच त्या प्रदेश राज्याने आपल्या राज्याला त्यांनी जोडलेला होता. त्यामुळे आपल्याला अनेक ब्रिटन अमेरिका आणि त्या ठिकाणी झालेले करार यामध्ये सुद्धा फ्रान्सने त्यांनी जे करार झाले होते त्यामध्ये त्यांना धुडकावून लावले. त्यानंतर त्यांनी पूर्वीच्या राजाने जे केलेला काही प्रकाराच्या संधी होत्या त्यासुद्धा नष्ट करून टाकल्या. त्यामुळे नवीन राष्ट्रे आणि नवीन राज्य यांचा जो कारभार ह्यांचा जो जुन्या राज्यांशी काही संबंध नव्हता. त्यामुळेच आपल्याला राजकीय दृष्टिकोनातून ह्याला कोऱ्या पाटीचा सिद्धांतसुद्धा आपल्याला म्हणता येईल. कोऱ्या पाटीचा सिद्धांत म्हणजेच नवे राष्ट्र व त्या ठिकाणी चालत असलेला कारभार. त्या ठिकाणी जो कारभार चालत असतो त्यांचा जुन्या राज्यांशी काहीही संबंध नाही यालाच आपण कोऱ्या पाटीचा सिद्धांत असे सुद्धा संबोधतो. त्यामुळेच आपल्याला हॉलंड ऑपनहाइम व मॅकनावर हे या सिद्धांताचे पुरस्कर्ते सुद्धा दिसतात. तीन शास्त्रज्ञ होते ते सुद्धा आपल्याला इथे दिसतात. त्यामुळेच वेस्टोमेलकन हे यांनी सुद्धा हा सिद्धांत मान्य केलेला नाही कारण की त्या ठिकाणी अनेक उत्तराधिकार राज्यांवर अनेक जुन्या संधींचे सुद्धा पालन करणे हे सुद्धा त्यांना कृती समजत नव्हती. त्यामुळेच त्यांनी आपल्याला जे सिद्धांत मान्य नाही त्यावर कार्य करायलाच नको असे सुद्धा सांगितले. त्यानंतर दुसरा पॉइंट दिलेला होता आपल्याला मालमत्ता किंवा त्या ठिकाणी असलेली संपत्ती. मालमत्ता किंवा त्या ठिकाणी असलेली संपत्ती सरकारने जे राज्यामध्ये असलेली संपत्ती ही नवीन उत्तराधिकाऱ्यांच्या मार्फत ती त्या राज्याला प्राप्त होत असते. उत्तराधिकार त्यांचे संधीनुसार त्यांना जे काही कायदे लादलेले होते ते त्यांच्या राज्याला प्राप्त होत असते. त्यामुळेच त्या ठिकाणी अनेक झालेल्या राज्यांची संपत्तीसुद्धा परदेशात असेल तर ती त्यावर उत्तराधिकारी राज्याचे अधिकारसुद्धा प्रस्थापित करत होती. त्यांना एवढा अधिकार होता की स्वतः ते उत्तराधिकार प्रस्थापित करून त्या ठिकाणी आपले कायदे किंवा आपली संधी लादविल्या जात होती. त्यांनी ते कायदे करत होते. त्यामुळेच आपल्याला बँक त्या ठिकाणी सुरू असलेली बँक सरकारी इमारती व आपल्याला त्या ठिकाणी असलेल्या त्या राज्याच्या उत्तराधिकाराच्या वतीने सुद्धा नवीन प्रदेशातली संपत्तीसुद्धा आपल्याला प्राप्त होत असती. त्यामुळेच त्या ठिकाणी खाजगी मालमत्तेवर सुद्धा त्यांचे उत्तराधिकार राज्याच्या अधिकारावर सुद्धा चालत नाही असे सुद्धा त्यांनी सांगितलेले होते. तिथे जे अधिकार होते खाजगी मालमत्ता होती ती सुद्धा उत्तराधिकाराच्या राज्याच्या अधिकारावर सुद्धा चालत नव्हती. त्यानंतर त्यांनी तिसरा पॉइंट दिलेला होता कर्ज किंवा ऋण. यामध्ये त्यांनी सांगितले की कर्जाच्या बाबतीत जो सर्वमान्य असा नियम नाही. कर्जाच्या बाबतीमध्ये सर्वमान्य असा कुठंही नियम नाही. त्यामुळेच वेगवेगळ्या राज्यांनी अधिकाराच्या राज्यावर त्यांची जी जबाबदारी दिलेली होती ती त्यावर त्या जबाबदारीनुसारच त्यांचे जे अधिकारी होते जे पूर्वाधिकारी होते बनलेल्या राज्यातील रहिवाशांच्या हानीकरिता किंवा युद्ध कार्याकरता सुद्धा त्यांनी जे कर्ज घेतले असेल तर ते कर्जसुद्धा फेडण्याची जबाबदारी उत्तराधिकार राज्याची नाही असे सुद्धा त्यांनी सांगितले. स्पष्ट सांगितले होते की ही जबाबदारी आमची नाही. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन प्रदेशातली संपत्तीसुद्धा त्यांना प्राप्त होत नसत.
त्यानंतर म्हणतात की जर असा सर्वसाधारण नियम असला तर आपल्याला एका राज्यातून दुसऱ्या राज्याची निर्मिती ही सुद्धा करता येत नाही आणि त्याचे कर्जही वाटप होत नाही. त्यांनी म्हटले की 1807 मध्ये इटालीने ऑस्ट्रेलियाकडून जे काही लोबेडाचा प्रदेश जो घेतलेला होता त्यावेळीसुद्धा त्यांनी त्यांचे स्थापित कर्ज हे इटालीने फेडण्याचे मान्य केले होते. परंतु असे झाले नाही. बंगाला देशाने सुद्धा पाकिस्तानने पूर्वी पाकिस्तानसाठी जे कर्ज फेडण्याचे ठरविले होते ते सुद्धा आता नाकारले होते, कारण की त्यांना त्या संधीद्वारे ते अधिकार मिळालेले नाही. किंवा प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा अधिकार मिळाल्यामुळे त्यांचे काही प्रश्न सुटलेले नव्हते, त्यामुळे त्यांनी ती संधी करण्यास नकार दिला. 1860 मध्ये जे इटालीने ऑस्ट्रेलियाकडून जो प्रदेश घेतला होता त्यामध्ये सुद्धा त्यांनी कर्ज फेडण्याचे मान्य केले नव्हते. मान्य केले असल्यानंतर सुद्धा त्यांचे कर्ज फेड करण्यात आले नाही. त्यानंतर त्यांची जी युद्धकाळामध्ये जी जबाबदारी होती ती जबाबदारी फेडण्याची सुद्धा उत्तराधिकारी राज्यांची नसते, कारण की त्यांनी ते अधिकार घेण्यास नकार दिला होता आणि त्यामुळेच त्यांची जी राष्ट्रीयता होती ती अस्ताच गेलेल्या काही समाप्तीबरोबरच तेथील नागरिकांची नागरिकत्व हे सुद्धा संपल्या जाते. कारण की जो काही कार्यकाळ असतो त्यामध्ये सुद्धा त्यांना कार्य करावे लागतात आणि त्या कार्यानुसारच त्यांना अस्त झालेल्या काही गावातील रहिवासी हे सुद्धा उत्तराधिकारी राज्याची एक प्रजा बनवत असते. त्यामुळे अशा वेळी या प्रजेला कोणत्या राज्याने किंवा कोणत्या देशाचे राष्ट्रीयत्व स्वीकारावे हे सुद्धा त्यांना कळत असते. त्यामुळेच त्यांच्यामध्ये अनेक असे हानीचे सुद्धा मार्ग आपल्याला दिसून येतात. त्यामुळे प्राकृतिकमध्ये भूकंप, ज्वालामुखी किंवा नदीच्या काही तटस्था यामध्ये सुद्धा त्यांची क्रांती दिसून येत होती. क्रांतीच्या एखाद्या राज्यामध्ये जर राज्याला आंदोलने किंवा काही लढायचे असतील तर त्या क्रांतीमुळेच आपल्याला तिथे त्या उत्तराधिकारामुळे त्यांचे परिणामावरूनच आपल्याला त्यांचे मार्गसुद्धा शोधता आले. ठीक आहे, धन्यवाद.